अयोध्या येथून आलेल्या मंगल कलशाची कराड तालुक्यातील विरवडे आणि दत्तनगर गावातून काढण्यात आली मिरवणूक. पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने कराड शहरातील कन्याशाळा परिसरात सापळा रचून पकडले. कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पाटण तालुक्यातील तारळे येथे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास येथील अक्षता कलश मिरवणूक पार पडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी. प्रतापगडावर शासनाच्या वतीने शिव प्रताप दिन साजरा. महाबळेश्वरचा पारा 8 अंशावर घसरला, तर सातारा शहरात सुद्धा कडाक्याची थंडी. ठिकठिकाणी शेकोटे पेटू लागले. वाई तालुक्यातील नावेची वाडी येथे विना परवाना लाकूड वाहतूक करणाऱ्या दोघांवर वाई वनविभागाने केली कारवाई. वयस्कर दाम्पत्यास लुटणाऱ्या माईलेकींना कराड पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातील नांदेड येथून घेतले ताब्यात. कराड शहर प्रकटीकरण शाखेची कामगिरी. सातारा शहरातील तालीम संघ येथे निवड चाचणीवेळी मल्ल्यांनी नोंदवला आक्षेप. काही काळ तणावाचे झाले होते वातावरण. सातारा जिल्ह्यात मतदान टक्का वाढवण्यासाठी जनजागृती करा. जिल्हाधिकारी जितेंद्र दुडींचा सार्वत्रिक निवडणुका पूर्वतयारी आढावा बैठकीत सूचना. लोकशाहीर नंदेश ओमपांच्या हस्ते सातारा शहरातील नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये शब्द क्रांतीचे शाहीर पर्व पुस्तकाचे करण्यात आले प्रकाशन. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मराठा क्रांती मोर्चाचे भजन आंदोलन. कराड तालुक्यातील लासुर्णे येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यातील कीर्तनाला आमदार शशिकांत शिंदे यांची हजेरी. मन लावून ऐकले कीर्तन. पाटण तालुक्यातील चाफळ येथे वरच्या आळीतील एका घराच्या बेडरूममध्ये घुसले रानडुक्कर. परिसरात भीतीचे वातावरण. सातारा शहरातील पोईनाका येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शिवप्रताप दिन करण्यात आला साजरा. सातारा शहराजवळ असणाऱ्या वाडेफाटा येथील फर्निचर व भांडी विक्रीच्या गोडाऊनमधून सुमारे 52,000 रुपयाच्या भांड्यांची चोरी. तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल. सातारा शहराजवळ असणाऱ्या बॉम्बे रेस्टॉरंट पुलावर पुणे बेंगलोर महामार्ग येथे ठाकरे गटाने दुधाचे टँकर रोखले. शिवप्रताप दिन तारखेनुसार न साजरा केल्याने RPIO भारतीय रक्षक आघाडीच्या वतीने सातारा शहरातील पोईनाका येथील शिवतीर्थावर शासनाचा निषेध करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी राहण्यास जात नाही तोपर्यंत घर भाडे भत्ता थांबवा. RTI कार्यकर्ते सुतर यांची मागणी. सातारा शहरातील उड्डाणपुलाच्या सुशोभीकरणामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार. मुख्याधिकारी अभिजित बापट यांची माहिती. दिल्ली येथे सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट. संसद भवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची केली मागणी. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात केली सविस्तर चर्चा. या प्रसंगी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेही उपस्थित होते. सातारा तालुक्यातील अंगापूर फाटा येथे उसाच्या ट्रॉलीवर धडकून तरुणाचा जागीच मृत्यू. दगडाने ठेचून युवकाचा खून. सातारा जिल्ह्यातील दुर्दैवी घटना. बिअर बारमध्ये झालेल्या वादाचा राग मनात धरून सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील डेबेवाडीत ऋतुराज दिलीप देशमुख या युवकाचा खून करण्यात आला. कराड तालुक्यातील कुसूर गावचा रहिवासी असलेला ऋतुराज हा पाटण तालुक्यातील डेबेवाडीतील बिअर बारमध्ये बसला होता. त्यावेळी तिथे असलेल्या काही लोकांशी त्याची वादावाद झाली.
वादावादीचे कारण स्पष्ट झाले नसले तरी या वादावादीनंतर संशयिताने ऋतुराजला दमदाटी करत वांग नदीकाठी नेले आणि तिथे गेल्यानंतर ऋतुराजचा दगडाने ठेचून खून केला अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. काही वेळातच पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी जखमी ऋतुराजला उपचारासाठी रुग्णालयात नेले, मात्र तत्पूर्वीच ऋतुराजचा मृत्यू झाला होता. या खून प्रकरणातील संशयितांचा डेबेवाडी पोलिसांकडून शोध सुरू आहे. या घटनेमुळे डेबेवाडी परिसरात नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.